राज्याच्या कमाल तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा ताप आणि उकाडा मात्र कायम आहे दरम्यान राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत असून उद्यापासून कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर यासह अन्य जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय सध्या वायव्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून उत्तर मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून ओडिशापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे दरम्यान राज्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे चटका आणि उकाडा कायम राहणार आहे राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे उद्यापासून दोन दिवस महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सांगली सातारा तसंच सोलापूर लातूर आदी जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे